राज्यातील तापमानामध्ये जी आहे मोठी वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दमटपणा राज्यातील वातावरणामध्ये पाहायला मिळत आहे. काही भागात जे आहे वातावरणात मोठी या ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर राज्यातील वातावरणामध्ये झपाट्याने बदल सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध भागामध्ये जे आहे उन्हाचा तडाखा वाढलेला असून विविध भागामध्ये जे आहे आता आपल्याला ऊन पाहायला मिळणार आहे, कडक सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. राज्यातील पाऊस जवळपास आता थांबलेला आहे, तरी चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर कोणताही परिणाम होणार नाही. फक्त या चक्रीवादळाचा जास्तीत जास्त परिणाम पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर होणार आहे. राज्यात याचा कोणताही धोका नाही. त्याचप्रमाणे जर बघितलं तर तापमान जे आहे ते दमट राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकणात वातावरण दमट राहणार असून उन्हाचा तडाखा आता वाढायला सुरुवात होणार आहे. एकंदरीत राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल सध्या पाहायला मिळत आहे. धन्यवाद.